शेवटी घोडा मैदान लांब नाहीये. फडणवीस साहेबांनी जे काही घोषणा दिलेली आहे ती येणाऱ्या विधानसभेमध्ये कसं पूर्ण करायचं ह्याची सगळी तयारी आमची झालेली आहे. संजय राजाराम राऊतला सांगेन, मिश्किल टोले मारण्यापेक्षा तू आणि तुझ्या मालकामध्ये खरंच अगर हिंमत असेल तर उबाटा ते स्वतःच्या ताकदीवर आमदार निवडून आणा. कारण का दाढी कुरवळून पाकिस्तानचे नारे देऊन झेंडे फडकून तुम्ही तुमचे नऊ खासदार निवडून आलेले आहेत. आता तुमची हिंमत असेल तर तुम्ही ह्या पाकिस्तान आणि या दाढी कुरवळ्या लोकांना बाजूला ठेवा आणि स्वतःच्या ताकदीवर काँग्रेस आणि शरद पवार साहेबांना न घेता स्वतःचे 10 तरी आमदार निवडून आणा आणि मग मिश्किल टोले लावत बसा. तसं पण त्या उबाटा नावाच्या डुबत्या जहाजमध्ये कोणाला जायचं आहे? बुडालेलं आहे ते सगळं. दोन पाय कव्हरमध्ये आहेत, उर्वरित कोणाला त्या डुबत्या जहाजमध्ये जाऊन पूर्ण डुबायचं आहे? म्हणून मला असं वाटत नाही भुजबळ साहेब एवढी मोठी चूक करतील. जे काय एक अनुभवी नेते आहेत भुजबळ साहेब, ते योग्य ते निर्णय आणि आता योग्य मार्गावर आहेत, अजितदादांना साथ देत आहेत. तर मला वाटत नाही असे कुठली निर्णय जे आता उबाटा नावाची इंजिन बंद पडत चाललेली आहे त्याच्यामध्ये जे हिरवं इंजिन ऑइल जे टाकून जी तुझी इंजिन चालू आहे उबाटा नावाची, या दिवशी ते हिरवं इंजिन बंद होईल. उबाटा नावाचं इंजिनच महाराष्ट्रामध्ये बंद होऊन जाईल. कुठे एक काळात शिवसेनेमध्ये भगवं इंजिन ऑइल टाकलं जायचं, आता ते हिरवं इंजिन ऑइल टाकून तुमची उबाटा नावाची इंजिन सुरू आहे. त्याबद्दल कधीतरी तू आणि तुझ्या मालकाने विचार करावा की ह्या हिरवं इंजिनवर तुझं इंजिन किती काळ चालणार. नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाइव्ह चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा.